पाण्याच्या प्रवासाच्या विरुद्ध दिशेला जातात, त्यांना फोडशीची भाजी बोलतात आणि खूप चवदार असते, रानभाजी आहे ही। नमस्कार मित्रांनो, कोकणात मस्त पावसाला सुरुवात झाले आणि या पावसामुळे वलगण तळाला सुरुवात झाली असेल असं मला वाटतंय आणि आम्ही 5-6 जण मिळून चाललोय बांधणावरती। बघूया आपल्याला मासे मिळतात का। जायला पूर्ण असा उतरंड आहे, असा पूर्ण डोंगर उतरायचा आहे आणि जायला काय वाटणार नाही, पण येताना थोडी दमचक होईल भरपूर सारी, कारण असं पूर्ण चढ आहे आणि खूप सांभाळून जावं लागणार आहे। तर ही व्हिडिओ बांधणावरची असेल, बांधण कसं घालतात आणि कुठे आहे ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये माहिती पडेलच। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, ही व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा, त्यानंतर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। समजा भाजी मासे नाही मिळाले तरी भाजी उगवली असेल, फोडशीची भाजी बोलतात आणि ती भाजी रानभाजी असते आणि ती खातात सुद्धा। तर बघूया आपल्याला भाजी मिळते की मासे मिळतात। मासे नाही मिळाले तरी भाजी मिळणारच आहे, ही शक्यता दाट आहे आणि या शक्यतेच्या किंवा या आशेमुळे आम्ही सर्वजण चाललो नदीवरती। त्या निमित्ताने माझ्या बायकोला आणि 2 पोरी आहेत, त्यांना बांधण बघायला मिळेल, बांधण कसा असतो ते सुद्धा बघायला मिळेल आणि या बांधण कसा असतो ते तुम्हाला सुद्धा पाहायला मिळेल। तर ही व्हिडिओ जर आवडली तर जास्तीत जास्त शेअर करा। चला आजच्या व्हिडिओला प्रॉपर सुरुवात करूया। सावकाश, आपल्याकडे 32 दातच आहेत। तळणीच्या माशांची वळगण कोकणात सर्वत्र पाहायला मिळते आणि या वळगणी शेतात, धरणावर, नदीवर, रानात कुठेही लागतात। पावसाला सुरू होतात सुकलेले ओहोळ, आटलेल्या नद्या कुटुंब भरू वाहू लागतात आणि मग पहिल्या पावसाच्या ताज्या पाण्याच्या ओढीने मासे सैरभर होऊन पाण्याच्या प्रवासाच्या विरुद्ध दिशेला जातात। मोठ्या धोतावर उंच उडी मारणे तर काही कातलाला चिटकून त्यांचा प्रवास हळूहळू वरच्या दिशेने सुरू होतो। सैरभर झालेले मासे शेताच्या पाण्यातही शिरतात। पाण्याचा प्रवाह जसा वाढत जातो तशी माशांची झुंबड धावू लागते आणि या माशांना पकडण्यासाठी सर्वांची एकच धावपळ सुरू होते। आली आली बळगण आली असाच एकच आवाज कानावर येतो आणि तळणीच्या माशांमध्ये मिळणारे मासे म्हणजे मळ्या, खवळ, शिंगटी, पात्या, सुतेरी, अहिर इत्यादी आणि ही वळगण वर्षातून फक्त एकदाच येते, म्हणून वळगणीची बांधणं किंवा वळगण बघायला भेटणं म्हणजे जीवनाचं सार्थक झालं असंच आहे। म्हणून पाऊस पडला की लोक गावकरी पिशव्या, टोपल्या, कांडली, पाग घेऊन नदीवर धावतात, अशी असते खूप धमाल पहिल्या पावसाची। हे बघा, नदीला घातलेलं बांधण आहे आदिवासी लोकांनी घातलेलं आणि ही नदी आहे। अजून पाऊस भरपूर पडायला लागला नाही त्यामुळे पाणी अजून आलं नाही आणि पाणी भरपूर आलं ना की हे जे दगड दिसत आहेत ते दगडसुद्धा दिसत नाहीत आणि मस्त हिरवगार झाले सगळीकडे। अजून हा कातळ वगैरे दिसतोय, ही कातकऱ्यांनी म्हणजे आदिवासी लोकांनी बांधली त्यांच्यासाठी झोपडी राहण्यासाठी। आणि हे बघा बांधण, दिंड्याचं बांधण आणि हे खाली आहेत ते टोके, म्हणजे मासे वरती जाऊन जे खाली पडतात ना तर हे टोके असतात आणि हे दिंड्याचं बांधकाम आहे, भिंती बनवल्यात। आणि हा बघा छोटासा पाईप दिसतोय, त्यामधून मासे आतमध्ये जातात आणि त्या जाऊन टोक्यामध्ये पडतात। आणि ही सगळी आमची मंडळी आलेत बांधण बघायला, बांधण कसं असतो ते। आणि हे बघा तिकडून एका साईडला पाणी दवडतात आणि या जी वाट केली जाते ना त्या वाटेतून मासे वरती येतात आणि बरोबर जाऊन त्या टोक्यामध्ये पडतात। असा हा बांधण आहे, दिंड्याच्या झाडांची भिंत बनवले, खूप भारी वाटतंय। पहिलाच पाऊस आला, अजून पाऊस भरपूर नाही आला, पाऊस भरपूर आला ना की हे सगळे जे बांध दिसत आहेत ना दगड्यांचे बंगले बनवलेले आहेत तिथून पाणी वरतून जातो। अजून इकडे ह्या टोक्याकडे पाणी नाही आलं आहे म्हणजे अजून पाऊस भरपूर पडला नाही। आणि चला मामाला मासे नाही मिळाले म्हणून आम्ही निघालो। हो हो सावकीत दत्ता, हो या नक्की या।
आमच्या आधी दोघे तिघे जण आलेले, त्यांना वलगणचे मासे टोक्यांमधून काढलेले मासे ते त्यांना देऊन टाकले आणि आम्हाला मासे संध्याकाळी घेऊन येतील वरती आमच्या घराकडे. असा पूर्ण हिरवागार झाला आहे. आता आपण भाजी काढूया, फोडशीची भाजी, कारण आपल्याला मासे तर नाही मिळाले आणि पूर्ण वरती जाताना तड आहे आणि मध्येच आम्ही येताना भाजी बघितली, फोडशीची भाजी झाले. तर आता सगळेजण फोडशीची भाजी फुटत आहेत. या बघा हिरव्या हिरव्या पाती आहेत ना, दिसत आहेत, त्यांना फोडशीची भाजी बोलतात आणि खूप चवदार असते. रानभाजी आहे ही. नक्की फोडशीची भाजी आहे ना? हो, ही काय आता घरात माणसं बोलायची, काय नुसतं गवत आणलं. तुला काय माहिती कोंबड्याला काय बोलतो? कोंबडा का ह्याच्यामध्ये ना शिरला ना का कपाटात त्यांचा बनवलं त्याच्यामध्ये, तर थांब लय मस्ती करतोस ना पप्पा, नाही त्याचा जम तुलाच कापतो. खाताना बोलणार नाही बद झाली मला, बोलशील आई अजून दे, आई अजून दे. सोके किती जमवलीस? औषध कुठं आहे पाणी भरायला? काल पण नव्हतं ना पाणी आणि आज पण. इथे या जागेवर मोठे मोठे जे पाती होते ना, आता कुठून आम्ही आता वरच्या वरच्या दिशेला चाललोय, म्हणजे आम्हाला जायचं पण तिकडेच आहे आणि तिकडे सुद्धा भाजी सुद्धा आहे, तर इकडची थोडी कुठले आणि वरची पण कुठू. शिष्याकडू दमलात काय? मला उचलून घे. विचार झोपा, अशी झोप पण अशी आडवी. सावली असे तर एकदम भारी वाटलं असतं ना. सावली सावली असे तर भारी वाटलं असतं ना. सोक्या कसं काय? अरे उन्हापेक्षा सावली बरी.
मस्त हिरवागार निसर्ग आणि या निसर्गाच्या सानिध्यात राहून खूप भन्नाट वाटतंय, खूप भारी वाटतंय इकडे. ए चला दगड्यानु चल भेटल. तुमच्यासाठी म्हणून काढतोय ना गैर सोक्या. सोक्याने हे बघ कुठे ठेवलाय रेनकोट. भाजी खुटून डायरेक्ट आम्ही घरी आलो. मध्ये पाऊस होता त्यामुळे कॅमेरा काढायला भेटला नाही, मधले क्षण टिपता आले नाहीत. तर आता घरी जाऊन बघूया किती भाजी भेटली आणि या दोघींना सुद्धा भाजी द्यायची आहे. आणि आजची व्हिडिओ इथेच समाप्त करूया. मित्रांनो आजची व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आवडली तर लाईक करा, शेअर करा, त्यामुळे ते नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चल भाजी धन्यवाद. रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ. बाय बाय. हो खरंच त्यात 10 मिनिटं 3 वाजले आणि त्यात पावणे 3 झाले म्हणजे आपण गेले किती असता. एक मला असं वाटतं नाही 11:30 वाजले असतील. नाही 11:30 नाही 1-2 तरी ते ना पिस्तुली. हो आईने त्याला पाणी घेऊन या गप्पे संध्याकाळी येणार आहे. बघ फोडशीचे हा म्हणतो घरात नाही आणि मग बायका म्हणू दे फोडशीची नाही. मला बघतो आशीर्वाद दिला त्या तुला आम्हाला म्हणतो घरात नाही कशात नाही भाजी मला खातात का एवढी घेऊन जाते काय माहित खातो की नाही. उद्या नाही रात्री.